Hello students, today we are going to listen about the lesson of 10th standard English. Lesson number is 2.4, an epitome of courage. आपण पार्ट वन च्या व्हिडिओमध्ये ऐकलं आहे की स्टीफन हॉकिंगने बालपणापासूनच संघर्ष केला, त्याला एक दुर्धर व्याधी झालेली होती, त्या रोगाचं नाव होतं ALS आणि ह्या रोगामुळं तो खुर्चीला खिळलेला होता. नंतर त्याने जेन वाईल्ड या मुलीशी साखरपुडासुद्धा केला आणि मग त्या क्षणापासून तो त्या त्या क्षणासाठी जगू लागला. पेज नंबर आहे 63. इन द मीन व्हाईल द डिझीज वर्कड इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. मग या काळापर्यंत, म्हणजे जोपर्यंत तो जेनशी त्याचा साखरपुडा झाला आणि त्यानं स्वतःचं सायंटिफिक करिअर करायला सुरुवात केली, या दरम्यान किंवा या काळामध्ये द डिझीज वर्कड इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी, त्या रोगानं त्याच्या शरीरावर ताबा मिळवायला सुरुवात केली. अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड, आणि त्याला अपंग केलं. ही बिगॅन स्टडिंग द कॉन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स टू गेट हिज PhD. आणि मग त्याला ब्लॅक होल्स नावाच्या त्याच्या या संकल्पनेबद्दल किंवा त्याच्या या अभ्यासाच्या विषयाबद्दल त्यानं अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्याला PhD मिळवायची होती, म्हणजे त्यातली डॉक्टरेटची डिग्री त्याला मिळवायची होती. बाय दिस टाईम ही वॉज कन्फाईंड टू व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आणि याच काळात त्याचं शरीर खुर्चीला खिळलं किंवा त्या रोगामुळं तो खुर्चीवरच अडकून पडला. अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच, आणि वेगामध्ये त्याच्या शरीराचं नियंत्रण जायला लागलं, त्याच्या शरीराच्या अवयवांचं नियंत्रण जायला लागलं आणि त्याच्या हातावरचा त्याचं नियंत्रण संपलं आणि त्याच्या बोलण्यावरचं पण त्याचं नियंत्रण संपलं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. पण हा जो तो अभ्यास करत होता ब्लॅक होल्स, दॅट इज कृष्णविवर, यांचा अभ्यास करताना त्याच्या कल्पनाशक्तीमध्ये एक वेगळीच चमक आली आणि त्याच्या मनामध्ये नवनवीन या ब्लॅक होल्स कृष्णविवरांच्या थिअरीबद्दल कल्पना येऊ लागल्या. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शुक एस्टॅब्लिश्ड थिअरीज. आणि मग हा अभ्यास करत असताना त्यानं अशी काही विधानं केली या संशोधनातून की त्या काळापर्यंत त्या विशिष्ट विषयाबद्दल वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी जी मतं मांडलेली होती किंवा जे सिद्धांत मांडलेले होते त्या सगळ्या अगोदरच्या मतांना सिद्धांतांना त्यांना हादरवून सोडलं. इपोक मेकिंग स्टेटमेंट्स म्हणजे युगाचा आरंभ. मग त्यानं जे ब्लॅक होल्स या विषयातलं जे मत मांडलं किंवा त्यानं जे विधानं जगासमोर सादर केली ती एक नवीन युगाचा प्रारंभ करणारी होती किंवा या अगोदरच्या थिअरीजना हादरवून सोडणारी होती. सायंटिस्ट बिलीव दॅट द युनिव्हर्स बिगॅन विथ अ बिग बँग. आणि शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की हे जे आपलं जग आहे, हे जे आपलं विश्व आहे, ह्या विश्वाची सुरुवात एका प्रचंड विस्फोटातून, बँग स्फोटातून झाली होती. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. आणि मग ह्या बिग बँगबद्दलच पुढं नवीन संशोधन स्पष्ट करत हा ब्लॅक होलचा कन्सेप्ट पुढे आणखीन सखोलपणे मांडत. टू एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट बेटर स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. आणि मग हा बिग बँग आणि ब्लॅक होलच्या थिअरीजमधला जो संशोधनाचा भाग आहे, जी संकल्पना आहे ती आणखीन चांगल्या पद्धतीनं मांडण्यासाठी स्टीफन हॉकिंगनं लाय अल्जेब्रा या पद्धतीचा किंवा या स्पष्टीकरणाचा शोध लावला. दो कन्फाइंड टू अ व्हील चेअर विथ नो कंट्रोल ओवर हिज बॉडी सेव अ फिंगर अँड विथ अ कॉम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. मग जरी तो
त्याच्या शरीरानं खुर्चीला खिळलेला होता, त्याचं शरीर खुर्चीवर होतं तरीसुद्धा बोटं मात्र हाताची वाचलेली होती आणि त्यामुळे तो कॉम्प्युटर चालवू शकत होता आणि या कॉम्प्युटरच्या मदतीनं आणि बोटांच्या मदतीनं ही हेल्प हिमसेल्फ टू एक्सप्रेस हिज थॉट्स, त्यानं स्वतःचे विचार व्यक्त केले किंवा स्वतःच्या या संशोधनातील कल्पना जगासमोर मांडल्या. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. आणि हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग या सर्व संशोधनामुळं एक असे व्यक्ती बनले की ज्यांना ह्या विषयातील सखोल अभ्यास आहे, या विषयातील विद्वत्ता त्यांच्याकडे होती आणि विज्ञानामधील वेगवेगळ्या विषयांची विद्वत्ता किंवा सखोल ज्ञान त्यांच्याकडे होतं. न्युमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टोड ऑन हिम. या त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांना न्युमरस असंख्य अशा ऑनररी डॉक्टरेट्स दिल्या गेल्या, दॅट इज सन्मानाच्या पदव्या दिल्या गेल्या अँड अवॉर्ड्स आणि पुरस्कार दिले गेले. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. आणि मग बुद्धिमान लोकांची एक संस्था आहे रॉयल सोसायटी नावाची, त्यामध्ये त्यांना सदस्यत्व फेलो सदस्यत्व मेंबरशिपसुद्धा मिळाली अँड ही बिकेम अ मेंबर ऑफ द यू एस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. आणि युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस नावाच्या संस्थेमध्ये पण ते मेंबर सदस्य बनले. इन्स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाइन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. आइन्स्टाइन हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल, हे जर्मनीमधील शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि लाईट हॅज एनर्जी हे सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत आणि ते संपूर्ण शास्त्रज्ञ विश्वामध्ये अतिशय बुद्धिमान शास्त्रज्ञ मानले गेलेले आहेत. त्यांच्या समतोल बुद्धिमत्ता असणारे डॉक्टर स्टीफन हॉकिंग आहेत असं मानलं गेलं जाऊ लागलं. इन्स्पायर्ड ऑफ बिंग कन्सिडर्ड आइन्स्टाइन्स इक्वल इन इंटेलिजन्स, मग बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाइन्ससारखी बुद्धिमत्ता आहे असं मानलं असताना सुद्धा किंवा मानले जात असताना सुद्धा डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन, तरीसुद्धा डॉक्टर स्टीफन हॉकिंगचं वागणं जे आहे ते अतिशय विनम्र आहे, अतिशय ते नम्र आहेत. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन, ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग अ लेमन इन माइंड. आणि हे साधे आहेत, विनम्र स्वभावाचे आहेत, डाऊन टू अर्थ आहेत, वास्तवात जगणारे आहेत आणि अशा प्रकारे या स्टीफन हॉकिंगनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि जी पुस्तके विथ कीपिंग अ लेमन इन माइंड आणि जी पुस्तकं त्यांनी सामान्य माणसाला समोर ठेवून सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत लिहिलेले आहेत विथ हिज ऑसम आयडियाज. आणि त्या पुस्तकात त्यांनी ऑसम आयडियाज मांडलेले आहेत, म्हणजे अफाट अशा वेगळ्याच तर्काच्या किंवा बुद्धिमत्तेच्या कल्पना त्यामध्ये त्यांनी सादर केलेल्या आहेत. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. मग त्यांचं जे लेखन आहे त्या पुस्तकामधील त्यामध्ये खूपसे चातुर्य आहे किंवा विनोदबुद्धी आहे अँड ह्युमर, ह्युमर म्हणजेसुद्धा विनोदबुद्धीच. मग त्यांच्या लिखाणामध्ये तुम्हाला चातुर्य आणि विनोदबुद्धी दिसते. ही स्टाईल इज सो लुसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. त्यांची लिखाणाची शैली जी आहे ती एवढी लुसिड स्पष्ट क्लिअर आहे की दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम, की शास्त्रज्ञ नसणाऱ्या लोकांनासुद्धा त्यांची भाषा समजते. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाईम्स. मग त्यांचं जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, ब्रीफ संक्षिप्त. मग हे जे पुस्तक आहे ते आजच्या काळातलं आवर टाईम्स आपल्या काळातलं द बेस्ट सेलिंग बुक आहे, ते खूप विकलं जाणारं किंवा खपणारं पुस्तक आहे. ऑन बिंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल एलेस, डॉक्टर हॉकिंग द क्विंटेन्सन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. ज्यावेळेस त्यांना त्यांच्या त्या रोगाबद्दल प्रश्न विचारला जातो, हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल एलेस, की तुम्हाला हा भयंकर एलेस नावाचा रोग झालेला आहे त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय, त्यावेळेस हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग जे स्वतः क्विंटेन्सन्स ऑफ ऑप्टिमिझम आहेत म्हणजेच आशावादाचे किंवा पॉझिटिव्ह सकारात्मकतेचे जे उत्कृष्ट आयडॉल
रोल मॉडेल किंवा उदाहरण एक्झाम्पल आहेत असं मानतो आपण त्यांना, हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग म्हणतात नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, म्हणजे इतरांना जसं वाटतं तसंच मला वाटतं, इतर लोकांपेक्षा फार काही वेगळं मला वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. ते पुढे सांगतात बोलताना, मी माझं जीवन साधेपणानं जगण्याचा प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन, मी माझ्या शारीरिक परिस्थितीचा किंवा स्थितीचा विचार करत नाही. ऑर रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी, किंवा मी त्या गोष्टींबद्दल दुःख पण मानत नाही की मला हा रोग झाला आहे त्यामुळं काही गोष्टी इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग, त्या रोगामुळे मी करू शकत नाही. अँड विच आर नॉट मेनी थिंग्स विच आय कॅन डू, ते पुढे म्हणत आहेत की अशा पण फार काही गोष्टी नाहीत ज्या मी करू शकत नाही. मग ज्या गोष्टी मला करता येत नाहीत त्याचं मला दुःख वाटत नाही आणि अशा गोष्टी फार कमी आहेत, एवढा ऑप्टिमिझम त्यांच्या बोलण्यामध्ये दिसतो. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्ह दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द को सिक्रेट्स ऑफ द युनिव्हर्स, इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रिडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइस. मग हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा ठाम विश्वास आहे, ते दृढतापूर्वक हे मत मांडतात की इन द नेक्स्ट मिलेनियम पुढील हजार एक वर्षात सायन्स विल डिस्कवर द को सिक्रेट्स ऑफ द युनिव्हर्स, विज्ञानानं खूप मानवजातीचा फायदा होईल, विज्ञान या विश्वातील गुपित रहस्य उलगडेल, इट्स ओरिजिन याच्याबद्दल सुद्धा रहस्य उलगडेल, विश्वाचा उगम कसा झाला, प्रारंभ कसा झाला, सुरुवात कशी झाली हे पण सांगेल, इट्स हिस्ट्री या विश्वाचा इतिहास सुद्धा उलगडेल अँड मे बी इवन प्रिडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइस, आणि कदाचित सायन्स या विश्वाचा विनाश कधी होईल, अंत कधी होईल हे सुद्धा सांगेल किंवा याची भविष्यवाणी करेल. लाईक डॉक्टर हॉकिंग देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्स. हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग जसे आहेत तसे अनेक लोक आहेत हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्स, जे आपल्याला प्रेरणा देतात किंवा जे आपल्याला अनुकरण करायला भाग पाडतात, कारण अशा लोकांकडं प्रेरणा देणारं किंवा अनुकरणीय असं धैर्य असतं. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल, मग चला अशा सर्व शूर लोकांना वंदन करूया, हू इन स्पाईट ऑफ बिंग डिझेबल्ड स्ट्राइव टू डू देअर बेस्ट, जे अपंग असून सुद्धा त्यांच्या योगदानानं किंवा कार्यानं त्यांच्यातील उत्तमत्व जगासमोर सादर करतात, किंवा जे लोक अपंग असूनही जीवनातील समस्यांचा संघर्ष करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, अशा सर्व शूर लोकांना चला वंदन करूया. मग अशा प्रकारे या प्रकरणामध्ये ऑप्टिमिझम, होपफुलनेस, कॉन्फिडन्स अबाउट फ्युचर अशा गुण असलेल्या डॉक्टर स्टीफन हॉकिंग या व्यक्तीची माहिती आहे. आणि हा लेसन आपणाला, आपल्याकडं कायम आशावाद असला पाहिजे, आपल्याकडं कायम उमेद असली पाहिजे, आणि आपल्याकडं जगण्याचा आत्मविश्वास, आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे शिकवतात की समाधानी वृत्तीनं आपण जीवनातील समस्यांना सामोरं गेलं पाहिजे. सो इन दिस वे वी हॅव लिसन्ड दिस लेसन. थँक्यू, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.